नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांची माझ्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर. हो, आज पण रेसिपी दाखवणार आहे, बट मला आधी व्हिडिओची स्टार्टिंग करायची होती आज, कारण हा व्हिडिओ म्हणजे या वर्षातला किंवा 2023 मधला पहिला व्हिडिओ आहे. आणि 2022 खूप छान वर्ष गेलेलं आहे आणि माझ्यासाठी खूप आनंदाचं ठरलेलं आहे, कारण माझे 1K सबस्क्रायबर्स हे कम्प्लीट झालेले आहे यूट्यूबचे. सो थँक्यू सो मच ऑल सबस्क्रायबर्स. माझे जेही म्हणजे 100 सबस्क्रायबर माझे ओळखीचे असेल, पण बाकी 900 सबस्क्रायबर हे माझ्या ओळखीचे नाही आहेत. पण तुम्ही जेव्हा कमेंट करता मला, तेव्हा माझी ओळखी होते तुमच्याशी, त्यामुळे कमेंट करत चला प्रत्येक व्हिडिओमध्ये, आणि चांगल्याच कमेंट कराल अशी अपेक्षा करते. जर माझ्या व्हिडिओमध्ये थोडं चुकीचंही काही दिसलं किंवा कमी दिसली कशाची, तर ते तुम्ही नक्की आवर्जून मला सांगा. आणि खूप छान वाटत आहे मला की 1K सबस्क्रायबर्स झाले माझे कम्प्लीट, आणि 2022 हे मला खूप 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 लाभदायी वर्ष ठरलेलं आहे असं मी म्हणू शकते. खूप खुश आहे मी त्यामुळे. आणि जर तुम्हाला माझ्या या रेसिपीज आवडत असेल, माझ्या चॅनलवरच्या ज्या विदर्भामधल्या नवनवीन किंवा पारंपरिक रेसिपी आहे त्या मी दाखवण्याचा प्रयत्न करते, तर त्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्टमुळेच मी पण आपलं चॅनल ग्रो करू शकते किंवा तुमच्यासमोर नवनवीन रेसिपी आणू शकते, त्यामुळे मला प्रोत्साहन मिळते. सो प्लीज, आणि इतके सबस्क्रायबर झाले त्यामध्ये मी खूप खुश आहे, कारण 1K सबस्क्रायबर होणं हा प्रवास खूप कठीण आहे. 1K सबस्क्रायबर झाल्यावर सबस्क्रायबर नक्कीच वाढत राहते, पण 1K पर्यंत होणं किंवा 1000 होईपर्यंत ती वाढ बघणं ते खूप अवघड आहे, कारण बऱ्याचदा डिमोटिवेटसुद्धा आपण यामध्ये होऊ शकतो. तर बरेच जण मग हे चॅनल सोडून देतात, पण मी जवळपास तसं न करता काम आपलं सुरू ठेवलं, जेणेकरून 1K सबस्क्रायबर हे माझे कम्प्लीट हो, आणि फायनली ते झालं. आणि प्लीज तुम्ही नक्की हे व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल. थँक्यू सो मच. आणि आजची रेसिपी आहे वाटाण्याचे अप्पे कसे बनवायचे, कारण आता या थंडीच्या सीझनमध्ये वाटाणे भरपूर विकायला येतात, त्यामुळे आपल्याला अगदी सहजच उपलब्ध होते वाटाणे. तर आपण झटकीपट त्याचे अप्पे बनवू शकतो, छोट्या मुलांना टिफिनला द्यायला असो किंवा नाश्त्यामध्ये बनवायला असो किंवा सायंकाळी जेव्हा आपल्याला छोटीशी भूक लागते तेव्हा खायला असो, झटपट हे अप्पे बनतात. तर तुम्ही नक्की रेसिपी बघा आणि कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. रिसेंटली आता संक्रांत येणार आहे, तर संक्रांतीच्या सुद्धा माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप 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 साऱ्या शुभेच्छा, आणि नवीन वर्ष तुमचे आनंदाचे भरभराटीचे जावो. आणि 2022 सुद्धा सगळ्यांचेच चांगलं वर्ष गेलं, त्यामुळे ते वर्षसुद्धा छान होतं, आणि 2023 मध्ये त्यापेक्षाही जास्त आपली प्रगती हो अशा मी शुभेच्छा देते सगळ्यांना. सो थँक्यू सो मच चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल. आणि आणखी तुम्ही चॅनलला प्रोत्साहन करण्यासाठी किंवा चॅनलला ग्रो करण्यासाठी प्लीज तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, कमेंट्स करा, ज्यामुळे मला तुमच्या प्रतिक्रिया कळेल की तुमचं काय मत आहे माझ्या व्हिडिओबद्दल. तर रेसिपी बघा. तर इथे मी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे एक मोठ्या वाटी भरून, आणि त्यानंतर एक वाटी रवा घेतलेला आहे. तर इथे हे प्रमाण असंच घ्यायचं साधारण, किंवा जेवढा आपण वाटाणा घेतला त्यापेक्षा रवा कमी असला तरी चालेल. तर इथे मी सगळ्यात आधी वाटाणा जे आहे ते मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले, त्यानंतर छोटा तुकडा टाकला, त्यामध्ये अद्रकचा 5 ते 6 लसूण पाकळ्या, त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या आणि फ्रेश कोथिंबीर. तर मिरची हे किती तिखट आहे किंवा आपल्याला किती तिखट पाहिजे त्यानुसार आपण कमी जास्त करू शकतो. तर यावेळी यामध्ये जिरं पण टाकून घेऊ शकतो. आणि हे असंच फिरवून घ्यायचं आहे सगळ्यात आधी, त्यानंतर आपण यामध्ये पाणी किंवा दही घालायचं आहे. तर इथे मी फ्रेश दही टाकत आहे यामध्ये एक वाटी. दही जर टाकल्याने त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होत असेल तर दहीच वापरायचं, किंवा मग आपण थोडंफार आपण यामध्ये पाणी पण ॲड करू शकतो.
तर ही पेस्ट मी परत फिरवून घेतली दही टाकल्यानंतर आणि आता ही एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते. तर इथे बघू शकता तुम्ही, मी ती पेस्ट जी आहे वाटाण्याची, हिरव्या वाटाण्याची, ती मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केली आणि जो रवा आहे तो आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर जी पेस्ट आहे आणि रवा आहे ती आपल्याला एक जीव असं मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण. आणि त्यानंतर इथे मी एक ते दीड वाटी त्या पॉटमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये टाकून घेते. कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करायची आहे मेन म्हणजे. आणि खूप जसं आपण इडली डोसे वगैरे बनवतो त्या पद्धतीचं नाही पाहिजे हे बॅटर, तर थोडं घट्टच पाहिजे आहे, त्यामुळे कमी पाण्याचा वापर करायचा. तर जेवढा पॉटमध्ये पाणी होतं तेवढं मी पूर्ण टाकून घेतलं. तर साधारण एक ते दीड वाटी पाणी होतं आणि एक वाटी आपण दही टाकलं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा जिरं असं टाकून घेतलं मी. तर जिरं आपण असं पण टाकू शकतो किंवा मिक्सरमधून काढताना तेव्हा पण टाकू शकतो. तर हे आता मी 10 ते 12 मिनिटासाठी झाकून ठेवत आहे. त्यानंतर 10 ते 12 मिनिटानंतर आपण हे बघू शकतो बॅटर. यामध्ये रवासुद्धा थोडं पाणी शोषून घेतो. तर इथे अर्धा पाऊच मी इनो टाकत आहे. तर इथे अर्धाच पाऊच आपल्याला एक वाटी दाण्यासाठी घालायचा आहे. जर जास्त दाणे असले, जास्त बॅटर असलं, तर आपलं एका बॅचमध्ये आपण किती बॅटर वापरणार आहे ते एका वेगळ्या भांड्यात घेऊन त्यामध्ये इनो पावडर टाकायचं आणि त्यावर मग पाणी टाकून ते फर्मेंटेट करून ते नंतर आपण एका बॅचला लावायचं आणि दुसऱ्या बॅचला लावताना परत इनो टाकायचं. इनो पावडर किंवा बेकिंग पावडर आपण यूज करू शकतो इथे. तर या पद्धतीचीच आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे. आणि पात्र जर आपलं छोटं असेल तर एक वाटीच्या दाण्यामध्ये सुद्धा दोन बॅच लावायचं काम पडते आपल्याला. तर हे बॅटर अर्ध अर्ध करायचं मग. तर इथे बघू शकता तुम्ही 10 ते 12 वाट्या असेल यामध्ये, त्यामुळे हे पूर्ण एक वाटी दाण्यांचं बॅटर यामध्ये बसते. तर मी पूर्ण बॅटरमध्ये इनो पावडर टाकून घेतलं. पण जर पात्र छोटं असेल किंवा बॅटर जास्त असेल तर आपण हे अर्ध अर्ध करून त्यामध्ये इनो पावडर टाकायचं. कारण एका वेळी जर टाकून घेतलं आपण संपूर्ण बॅटरमध्ये तर ते नंतर इनो काम करत नाही, त्यामुळे अर्ध बॅटर तुमचं वाया जाईल. त्यामुळे अर्ध अर्ध करायचं आणि जेवढं लावायचं आहे आपल्याला तेवढंच याच्यामध्ये इनो पावडर टाकायचं. अशा पद्धतीने झाकून ठेवलं आणि वाफेवर हे शिजू दिलं किंवा फ्राय होऊ दिलं. आणि यावर मी थोडं थोडं तेल टाकून घेतलं आधी. आणि हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी चाकूने किंवा चमच्याच्या मदतीने हे खालून सैल करून घ्यायचं. तेल थोडं जास्त टाकायचं काम पडलं मला, कारण पात्र माझं थोडं खराब झालेलं आहे त्यामुळे तेल टाकायचं मला जास्त काम पडलं. तर अशा पद्धतीने हे फ्लिप करून घ्यायचे किंवा पलटवून घ्यायचे हे अप्पे. तर पात्र खराब झालेलं असलं तर त्याला चिटकून बसतात आणि मधले जे वाट्यांमधले असते अप्पे ते लवकर फ्राय होतात, म्हणून ते आधी पलटवायचे असते. तर अशा पद्धतीने मी हे अप्पे पलटवून घेत आहे किंवा फ्लिप करून घेत आहे. आणि छान फ्राय झाले खालच्या साईडने की लवकरच ते निघतात. आणि परत त्याला तेल लावून अशा पद्धतीचे मी फ्राय होऊ दिले. तर हे अप्पे साईडचे जे आहे ते थोडे फ्राय व्हायचे आहे किंवा आपल्याला कच्चे दिसायला असे वाटतात, पण हे मधल्या साईडचे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने अगदी छान क्रिस्पी झालेले आहे आणि आतमधून सॉफ्ट असे झालेले आहे. त्यामध्ये इनो पावडर टाकल्यामुळे ते सॉफ्ट झाले आणि फ्राय केल्यामुळे ते क्रिस्पी झाले. खूप छान टेस्ट लागते याची. तुम्ही नक्की बनवून बघा ही रेसिपी, कशी वाटली ते नक्की सांगा. कारण झटकीपट होणारी आहे, कमी वेळात होणारी आहे. तर अशा पद्धतीने हे अप्पे मी फ्राय करून घेतले. बाकी जे होते ते परत झाकण ठेवून त्याला वाफ येऊ दिली आणि फ्राय होऊ दिले. आता हे अप्पे संपूर्ण मी काढून घेत आहे आणि सगळेच अप्पे दोन्ही साईडने छान कुरकुरीत असे फ्राय झालेले आहेत. आणि यासोबत आपण इथे तुम्ही बघू शकता तयार झालेले आहे अप्पे. यासोबत आपण शेंगदाण्याची चटणी किंवा कोकोनट चटणी म्हणजे खोबऱ्याची चटणी आपण वापरू शकतो. तर तुम्ही बघू शकता असे अलगदच असे तुटतात हे आणि छान सॉफ्ट झालेले आहे आतमधून.
आणि टेस्टलाही तितकेच भन्नाट असे झालेले आहे. तुम्ही नक्की बनवून बघा ही रेसिपी. तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा. तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका. एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल. येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला विदर्भ कट्टा रेसिपीज, आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.